मध्ये पास्टर मनोज तेलोरे आहेत. किती लोक ऐकण्यासाठी उत्सुक आहे? आमेन. जोरदार टाळ्या वाजवून पास्टरांचं वेलकम करूया. पास्टर मनोज तेलोरे आपल्यामध्ये आहेत. आपण उभा राहूया, देवाच्या सेवकाचा आदर आपण उभा राहून करूया. जोरदार टाळ्या वाजूया पास्टर मनोज तेलोरेंसाठी. फायनली पास्टर आज आपल्यामध्ये आहेत. ऑल द वे ते सोलापूरवरनं ट्रॅव्हल करून आज पुण्या मुंबईमध्ये आले आहेत. आणि देवाचं गौरव सर्व देवाला गौरव आहे. आमेन. आपल्याला माहिती पास्टरांचं सेवक आहे सोलापूरमध्ये आहे, शिलो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर. आणि पास्टरांची खूप वर्षापासून सेवा आहे. माझं आणि पास्टरांचं जो जो 10 वर्ष झालं असेल त्यांचं आमचं रिलेशन आहे. पास्टर मला खूप जवळ ओळखतात आणि खूप आनंदाची संधी आहे की जेव्हा मी पास्टरांना म्हटलं पाळकसाहेब तुम्ही येताल का, ते म्हटले नक्कीच मला आवडेल. आमेन. का नाही आपण पास्टरांचं वेलकम करूया. आपल्यामध्ये अपॉस्टल विल्सन आहेत, ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. आपण जोरात टाळू वाजूया. जोरा टाळ्या कमी पडतात. थँक यू सो मच. आपण बसूया. स्तुती करतो देवाची. मोठ्या आशेनं आम्ही प्रभू समोर बसलेलो आहोत. आमचा ध्येय, आमचं उद्देश एकच आहे. आमचं शहर, आमचा देश, आमचा परिवार आणि व्यक्तिशः आम्ही प्रत्येकजण आशीर्वादित व्हावं. जरी थीम असेल ब्लेस मुंबई, तरी सुद्धा आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित होणं गरजेचं आहे. परंतु एक गोष्ट 100% आशीर्वादासाठी कोणातरी मध्यस्थाची गरज असते, कोणीतरी मध्यस्थी केली पाहिजे असते. म्हणून आम्ही पाहतो की प्रभू स्वतः विचारतो की माझ्यासाठी कोण जाईल. येशू ख्रिस्ताना सुद्धा वधस्तंभावर असताना असंख्य लोकांसाठी, साऱ्या जगासाठी मध्यस्थी केली. आणि एका मध्यस्थीच्या द्वारे आम्ही पाहतो की वधस्तंभावर असणारा चोर, ज्याला आशा नव्हती, परंतु त्याच्या मध्यस्थीनं त्याच्यामध्ये डेअरिंग आलं आणि त्याने म्हटलं की जर तू राजादी करण्याशील तर माझी आठवण कर. एक मध्यस्थी ज्यास तुम्ही उभं राहताना त्यास मरत असलेला शेवटचा व्यक्ती त्याच्यामध्ये जीवन येतं प्रियांनो. आणि आज आम्ही ती पाहणार आहोत. देवाला मध्यस्थांची गरज आहे, प्रार्थना करणारे योद्धे. सुवार्ता प्रसार भरपूर झाला आणि आज मी पाहतो की टीव्हीच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून देवाचं वचन मोठ्या प्रमाणात जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे. मग तरी मोठ्या प्रमाणात रिझल्ट दिसत नाहीत. आमचे लोक संकटात आहेत, अडचणीमध्ये आहेत, दारिद्र्यामध्ये आहेत, बेकारीमध्ये आहेत, बिझनेस फेल्युअर आहे, वांझपणा आहे, कुटुंब तुटलेले आहेत, मंडळांमध्ये युद्ध आहे, पुष्कळ समस्या, पुष्कळ अडचणी. याचं कारण तरी काय आहे? येशू ख्रिस्त जेवढी सेवा करत होता ना, तेवढाच वेळ त्यानं प्रार्थनेमध्ये खर्च केला. मी पाहतो रात्र लोकांसाठी मध्यस्थी करत होता आणि त्याच्या मध्यस्थीच्या द्वारे आम्ही पाहतो की त्याची सेवा एक प्रभावी अशा प्रकारची सेवा ठरलेली आहे. काय एवढ्या लोकांचं तारण झालं, काय एवढ्या लोकांना सुटका मिळाली, का लोकांचं जीवन बदललं, त्याला कारण एकच आहे, मध्यस्थी. आणि आज आम्ही पाहणार आहोत देवाला मध्यस्थ्याची गरज आहे. सिस्टर डोंगरे असतील तर त्यांनी वचन वाचण्यासाठी पुढे आले तर फार बरं होईल. आम्ही वचनाकडे जाणार आहोत. सगळ्याला मराठी समजतं? सगळे हातवर कर, कितीनं मराठी समजतंय? जवळजवळ सगळ्याला समजतंय, काही प्रॉब्लेम नाही. सिस्टर डोंगरे पुढे येतील. आम्ही वचनाकडे जाणार आहोत.
आजपर्यंत तुम्ही एक उत्तम उपासक, उत्तम आराधक, उत्तम वादक, बेस्ट प्रीचर म्हणून तुम्ही लोकांसमोर गेला असाल, परंतु आता शहर आशीर्वादित होण्याचा समय आलेला आहे. मग ते आशीर्वादाचं ओझ तुम्हाला आणि मला घ्यायचं आहे. ऐका, काही वेळेस परमेश्वर त्याचे मध्यस्थ शोधत असतो. काही आशीर्वाद अडलेले असतात, काही आशीर्वाद अडलेले असतात बरं का. जास्त तुम्ही आज या टॉपिककडे जाल ना आणि त्याच्यानंतर तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये, सेवेमध्ये आणि तुमच्या जिथं राहता त्या ठिकाणामध्ये जे टर्निंग पॉइंट येईल, एक वळण येईल आणि तुम्हाला कळेल की तुमचे अडलेले आशीर्वाद, या शहराचे अडलेले आशीर्वाद, तुमच्या गावाचे, जिथं तुम्ही राहता त्या परिवाराचे जे आशीर्वाद अडले, ते आशीर्वाद कोणत्या कारणानं अडलेले आहेत, आम्ही शास्त्रामधनं पाहणार आहोत. मला वाटतंय उत्पत्तीच्या पुस्तकात आपण जाऊया. उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचा 25वा अध्याय 19-23 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 25वा अध्याय 19-23 पर्यंतची वचनं, त्याकडे आपलं लक्ष यावेळेस आपण लावूया. एसाव व याकोब यांचा जन्म. एसाव व याकोब यांचा जन्म. अब्रामाचा मुलगा इसहाक. अब्रामाचा मुलगा इसहाक. याचीही वंशावळ. याचीही वंशावळ. अब्रामाने. अब्रामाने. इसहाकास जन्म दिला. इसहाकास जन्म दिला. इसहाक 40 वर्षाचा झाला. इसहाक 40 वर्षाचा झाला. तेव्हा त्याने. तेव्हा त्यानं. अरामी लाबान. अरामी लाबान. याची बहीण. याची बहीण. पदन अरामातील अरामी बथुएल. पदन अरामातील अदामी बथुएल. याची कन्या. याची कन्या. रिबका. रिबका. ही बायको केली. बायको केली. इसहाकाने. इसहाकाने. आपल्या बायकोसाठी. आपल्या बायकोसाठी. परमेश्वराची विनवणी केली. परमेश्वराची विनवणी केली. कारण ती वांज होती. ती वांज होती. परमेश्वराने. परमेश्वराने. त्याची विनवणी ऐकली. त्याची विनवणी ऐकली. आणि त्याची स्त्री रिबका. त्याची स्त्री रिबका. गर्भवती झाली. गर्भवती झाली. तिच्या उदरात. तिच्या उदरात. मुले एकमेकांशी झगडू लागली. मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली. तेव्हा ती म्हणाली. हे असे मला काय होत आहे. हे असे मला काय होत आहे. हे काय असेल. हे काय असेल. ते परमेश्वराला विचारण्यास. परमेश्वराला विचारण्यास. ती गेली. ती गेली. परमेश्वर तिला म्हणाला. परमेश्वर तिला म्हणाला. तुझ्या गर्भाशयात. तुझ्या गर्भाशयात. दोन राष्ट्रे आहेत. दोन राष्ट्रे आहेत. देवा पाचलं वचन आशीर्वादित करू. एक वंशावळी त्या ठिकाणामध्ये दिलेत विश्वासणाऱ्या लोकांची. असं बरं. काय वंशावळी? अब्रामाचा मुलगा इसहाक. अब्रामाचा मुलगा इसहाक. याची वंशावळ. याची वंशावळ. ही. ही. अब्रामाने. अब्रामाने. इसहाकास जन्म दिला. इसहाकास जन्म दिला. इसहाक 40 वर्षाचा झाला. त्यानं सांगितलं, या वचनाची सुरुवात होत असताना असं म्हटलं, अब्राम जो विश्वासणाऱ्यांचा बाप, देवाचा मित्र, ज्याला पहिल्यांदा देवानं हाक मारली, असा एक मूर्त्या बनवणारा व्यक्ती आणि त्याच्या वंशावळीला सुरुवात होत असताना म्हटलं अब्राम आणि त्याची वंशावळी. आणि वंशावळीमध्ये पहिलं नाव जर कोणाचं दिलं असेल तर तिथं म्हटलं इसहाक. आता काय वंशावळ आहे ही? असा किती मोठा वंश झालाय अब्रामानंतर इसहाक. पण नाव तर वंशावळ आहे. आणि प्रभूला नेमकं आमच्याशी बोलत असताना काय सांगायचं आहे? मी तुम्हाला सांगितलं ना, काही आशीर्वाद अडलेले आहेत. या आशीर्वादाला मोकळं करण्यासाठी वंशावळीची गरज आहे. बिलिव्हर्स लोकांची, विश्वासणाऱ्यांची वंशावळी. तुम्ही त्या वंशावळीमध्ये आहात का हे आज तुम्हाला तपासायचं आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रीचिंग आहे, गॉस्पल प्रीचिंग आहे, ट्रॅक्स डिस्ट्रीब्युशन आहे, लोकांसाठी कळवळ आहे, तुम्ही लोकांची मदत करत आहात, पुष्कळ चांगल्या गोष्टी तुम्ही करत आहात, परंतु तरी सुद्धा काही आशीर्वाद अडलेले आहेत. वांजपणा, जसा रिबकेच्या बाबतीमध्ये सांगितलं, इसहाकाची पत्नी आणि इसहाक कोण आहे? तो अब्रामाचा मुलगा, म्हणजे आशीर्वादित व्यक्तीचा मुलगा असं लिहिलंय अब्रामासंबंधाने. म्हटलं, इथून पुढे जो कोणी तुला आशीर्वाद देईल तो आशीर्वादित होईल, जो कोणी तुला शाप देईल तो शापित होईल. पण त्याचाच मुलगा, त्याच्याच मुलासंबंधाने आम्ही पाहतो, त्याची पत्नी रिबका वांज आहे. आम्ही ऑलरेडी तारण पावले लोक आशीर्वादित आहोत. आम्हाला कोणी शाप देऊ शकत नाही का? कारण आम्ही प्रभूमुळे आशीर्वादित झालो ख्रिस्ताच्या रक्तानं. परंतु प्रॉब्लेम असा आहे,
समस्या अशी आहे, आम्ही आशीर्वादित आहोत, पण तरी सुद्धा जशी रिफका वांज आहे तसं आम्ही पण वांजो, आमचं परिवार वांज आहे, आमची मंडळी वांज आहे, आशीर्वाद नाही आमचं शहर वांज आहे, या शहराला ज्या आशीर्वादाची गरज आहे, आमच्या मुंबईला ज्या आशीर्वादाची गरज आहे, महाराष्ट्राला ज्या आशीर्वादाची गरज आहे, मग हे आशीर्वाद येणार तरी कुठून? कोण आशीर्वादित करणार आहे? कसे ब्लेसेड होणार आहोत? ज्या वंशावळीमध्ये आम्ही पाहतो अब्रामाचा मुलगा इसाक, तसं तुम्ही सुद्धा, येशू ख्रिस्त म्हटलं नाही का, ज्यावेळेस त्यांनी येरुश्लेमेत प्रवेश केला, लोक ओरडायला लागले, जयघोष करायला लागले, तर त्या ठिकाणामध्ये आणि जे शास्त्री पुरुष आले आणि ते म्हटले तुमच्या शिष्यांना गप्प करा, तो म्हटला हे गप्प बसले तर धोंडे वरडतील आणि या धोंड्यांपासून अब्रामाची संतान मी निर्माण करेल. धोंड्यापासून. कोण धोंडे? तुम्ही आणि मी धोंडे आहोत. खरा आशीर्वाद इस्रायल लोकांकडे होता. कनानी स्त्री येशूकडे जाती आणि ती म्हणती माझ्या मुलीला बरं कर. त्यास येशू तिला म्हणतो मी इस्रायल मधले हरवलेले शोधण्यासाठी आलेलो आहे. कोणी मेजावरची भाकर काढून कुत्र्याला देत नाही. त्यास ती बाई कनानी स्त्री काय म्हणते माहिती का? कुत्र सुद्धा मेजावरच पडलेलं खातं, कुत्र समजून तर मला आशीर्वाद दे. तो म्हणतो याच्यासारखा विश्वास मला इस्रायल मध्ये सुद्धा कुठं आढळलेला नाही. आम्ही नव्हतो आशीर्वादित. ख्रिस्तानं रक्त सांडलं. यहूदा इस्करियोतनं 30 रुपयाला त्याला विकलं. ते पैसे दा आम्ही मंदिरामध्ये त्यानं टाकले आणि मंदिरामध्ये टाकल्यावर याजक लोक काय म्हणतात माहिती का? दानकोश